गुड मॉर्निंग स्टूडेंट, मी रवि सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी। विद्यार्थी मित्रों, आपण सेल युनिट ऑफ लाईट लेक्चर नंबर 14 वर पोहोचलेलो आहोत। तर हे जे लेक्चर आहे, आपण सिक्वेन्सने पाहत राहिला तर तुम्हाला हा टॉपिक छानसा वाटेल आणि एमसीक्यू बुक मध्ये एमसीक्यू सोडण्यासाठी तुम्हाला याची चांगली मदत होईल। तर सुरू करूया आपण सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 14। चला पुढे जाऊया आपण। आता आपल्या समोर दिसते माइटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट। लेक्चर नंबर 13 वर आपण काय म्हटलं माहिती काय? सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गनेल्स, सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गनेल्स, आणि यामध्ये होता माइटोकॉन्ड्रिया, माइटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट। ह्याला म्हणतो आपण सेमी ऑटोनॉमस, सेमी ऑटोनॉमस। आता तुम्हाला मी सांगितलं होतं की सेमी ऑटोनॉमस म्हणजे काय। न्यूक्लियस जो आहे, केंद्रक जो आहे आपला, न्यूक्लियस आहे हा ऑटोनॉमस आहे। न्यूक्लियसला काय म्हटलं जाते? ऑटोनॉमस समजलं जाते। परंतु माइटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट यांना सेमी समजलं जाते। कारण का? समजा माइटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्ट, माइटोकॉन्ड्रियाकडं 95% केमिकल बनण्याची इन्फॉर्मेशन आहे आणि हा 5% हा न्यूक्लियसवर डिपेंड आहे, 5% न्यूक्लियसवर डिपेंड आहे। म्हणजे माइटोकॉन्ड्रिया असो किंवा क्लोरोप्लास्ट असो हा न्यूक्लियसवर काय डिपेंड आहे, म्हणून याला म्हणायचं सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गनेल्स। परंतु न्यूक्लियस हा डिफेंड नाही आहे, त्याला लागणारी संपूर्ण इन्फॉर्मेशन त्याच्याकडे आहे। डीएनए इज अ बॉस मॉलिक्यूल आणि डीएनएकडे काही आहे स्वतःची केमिकल बनण्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे। यावरून समजू शकते की सेमी ऑटोनॉमस अँड ऑटोनॉमस। समजा नाही समजलं तर दुसरे एक एक्झाम्पल बघा। काही स्टुडंट इंग्लिश मिडियमचे असतात आणि काही स्टुडंट सेमी इंग्लिश असतात, काय फरक आहे इंग्लिश मिडियम आणि सेमी इंग्लिशमध्ये? सर म्हणणार सेमी इंग्लिशमध्ये इंग्लिश सोडून सायन्स आणि मॅथ्स गणित इंग्लिशमध्ये असणार आणि इंग्लिश मिडियममध्ये लँग्वेज सोडल्यानंतर ऑल सब्जेक्ट आहे ते इंग्लिश लँग्वेजमध्ये येणार, हा फरक आहे। तसंच सेमी ऑटोनॉमस आणि ऑटोनॉमसमधील फरक आहे। आता एक साधा क्वेश्चन विचारला जातोय की माइटोकॉन्ड्रिया, आता माइटोकॉन्ड्रियावर आपल्याला एक लेसन आहे सेल्युलर रिस्पायरेशन आणि क्लोरोप्लास्टवर फोटोसिंथेसिस हा आपला टॉपिक आहे। तर आपण माइटोकॉन्ड्रियाला काय म्हणतोय? पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतोय। क्लोरोप्लास्टला काय करते? फोटोसिंथेसिसची प्लेस म्हटलं जाते। म्हणजे आपल्याला हे जे सेल ऑर्गनल्स आहेत पुढे आपल्याला महत्वाचे आहेत आणि पुढे आपल्याला याच्यावर काम करावं लागणार आहे। चला ठीक आहे, तात्पुरतं एक तर गोष्ट समजली की माइटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट हे सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गनल्स आहेत। थोडं ज्यादा समजून घेऊया आपण। चला, सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गनल्स, सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गनल्स कुठला आहे? दोज सेल ऑर्गनल्स विच हॅव ओन डीएनए, ह्याकडे स्वतःचा डीएनए आहे। एक्झाम्पल आहे माइटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट। दीज सेल ऑर्गनल्स ऑल्सो हॅव आरएनए आणि 70S राइबोसोम। आता बघा, आपण या ठिकाणी प्रोकॅरियोटिक सेल बघितला माहिती आहे तुम्हाला, प्रोकॅरियोटिक सेल। प्रोकॅरियोटिक सेल मध्ये 70S रायबोसोम आहे। आता मला एक आन्सर करायचा कमेंट मध्ये, 70S रायबोसोम आहे कसं बनलेलं आहे, काय आहे कंपोजिशन, त्याचं सगळं युनिट सांगायचं आहे। 50+30S म्हटलं जाते,
50 प्लस 30. आता इन्हें काय म्हणतात, दीज ऑर्गेनेल्स रिसेम्बल टू प्रोकॅरियोटिक सेल सो प्रॉपरली कॉल्ड सेल विदिन सेल. की माइटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट यांच्याकडे की प्रोकॅरियोटिक समान 70S रायबोसोम असल्यामुळं याला सेल विदिन सेल असं सुद्धा म्हटलं जाते, सेल विदिन सेल असं म्हटलं जाते. आणि यासाठी एक थेअरी होती इंडो सिम्बायोटिक थेअरी प्रपोज्ड बाय अल्टमान अँड सिम्पर आणि मर्विसी. अल्टमान सिम्पर आणि नाव आहे मर्विलिस. यांनी काय केलं, ह्याच्यावर एक थेअरी दिली होती, त्याचं नाव आहे इंडोबायोटिक थेअरी. इंडोचा अर्थ आत, सिम्बायोटिक दोघजण एकत्र येऊन काम करणार. मराठीमध्ये आपण म्हणते दोघजण एकत्र येऊन काय करणार, काम करणार असं म्हणूया आपण. आणि ही थिअरी दिली होती अल्टमान. कोण दिली होती? अल्टमानने काय केली होती याच्यावर आम्हाला थिअरी दिली होती. ओके, तुम्ही म्हणणार ही इंडो सिम्बायोसिस हे काय आम्हाला काय समजलं नाही किंवा आम्हाला ते पचलं सुद्धा नाहीये. तर बघा, मी परत एकदा समजावून सांगायचा प्रयत्न करीन. तर काय आलं बघा, नेचरमध्ये दोन बॅक्टेरिया होत्या. समजा नेचरमध्ये बॅक्टेरिया होती एक, ही दोन नंबर बॅक्टेरिया आहे. या दोन नंबर बॅक्टेरियानं एक नंबर बॅक्टेरियाला इंगल्फ केलं, म्हणजे काय घेतलं, बॉडीच्या आत घेतलं त्याला. आणि बॉडीच्या आत घेतल्यानंतर या बॅक्टेरियाला ही डायजेस्ट करू शकली नाही, ती बॉडीमध्ये रिमेन राहिली ॲज इट. परंतु या एक नंबर बॅक्टेरियानं काही केमिकल तयार केलं आणि याचा फायदा ही दोन नंबरची बॅक्टेरिया याला झाला. आणि याच्या मोबदल्यात ही दोन नंबरची बॅक्टेरिया आहे हिनं काय केलं, फूड ऑफर केलं. हिने काय केलं, याचा अर्थ एकाच बॉडीमध्ये दोघं राहू लागलेत. जसं आपण नवरा बायको म्हणू शकतो, एकाच घरात काय करतात, सिम्बायोटिक असोसिएशन करून राहतात. बरोबर आहे. तर त्यानंतर ज्यावेळी सेल डिव्हिजन केली तर काय केली, आतील एक नंबर बॅक्टेरिया ही डिवाइड झाली आणि दोन नंबर पण झाली. आणि अशा प्रकारे न्यू जनरेशनमध्ये अशा प्रकारचे बॅक्टेरिया पाहायला मिळाले. या प्रकारचं काय केले जाते आम्हाला माहिती सांगितली जाते. ओके, आता म्हणणार आपण इंडो सिम्बायोसिस या थेअरीला इव्हिडन्स काय आहे, कारण विज्ञान काय म्हणते, इव्हिडन्स मागणार. तर बघा, सपोर्टिंग इव्हिडन्स सांगितलंय क्लोरोप्लास्ट मायटोकॉन्ड्रिया सेम साईज ॲज अ प्रोकॅरियोटिक. हिने काय म्हणतात, क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया या दोघांची साईज प्रोकॅरियोटिक सेल इतकी आहे, हे पहिला पुरावा आहे. दे डिवाइड सिंपल डिफ्युजन, तुम्हाला माहिती आहे डिफ्युजन माहित असेल, बायनरी फ्युजन एक सेल आहे. याने सिंपल डिफ्युजन केलं, समजा ट्रान्सफर केलं असेल, दोन सेल केलं, लॉन्गिटेल केला असेल तर दोन सेल केलं. दुसरा इव्हिडन्स काय आहे की डिफ्युजन. तिसरं आहे देअर फ्लूड इंटेरियर कंटेंट 70S, ह्यामध्ये 70S रायबोसोम आहे. विथ सिमिलर टू प्रोकॅरियोटिक, याचा अर्थ प्रोकॅरियोटिक मध्ये जो काही 70S रायबोसोम आहे तोच क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये आहे. लक्षात, हे त्यांचं इव्हिडन्स मिळालं. त्याचबरोबर कंटेन सर्क्युलर डीएनए, बॅक्टेरियामध्ये जो सर्क्युलर डीएनए आहे सेम क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये सर्क्युलर डीएनए आहे, विदाउट हिस्टॉन प्रोटीन. तुम्ही म्हणणार सर इथे हिस्टॉन प्रोटीन म्हणजे काय आहे, एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला क्रोमोझोम सारखं स्ट्रक्चर बनवायचं असेल, एक लिहिलं क्रोमोझोम, सेल डिव्हिजन होताना क्रोमोझोम जे स्ट्रक्चर बनते यासाठी डीएनए लागतो आमच्याकडं, प्लस हिस्टॉन प्रोटीन. आता एक तुम्हाला मी एमसीक्यू विचारतो, मला आन्सर करायचं आहे,
तुम्हाला मी काय करतो क्वेश्चन विचारतो, मला सांगा प्रोकॅरियोटिक सेल मध्ये, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये क्रोमोसोम स्ट्रक्चर बनणार की नाही, क्रोमोसोम स्ट्रक्चर बनणार की नाही कमेंट मध्ये सांगा। ओके, थोडस मेहनत केली पाहिजे मुलांनो, त्याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाही, नाहीतर काय होणार एक सिनेमा पाहिल्याने वाटेल, भले मी स्क्रीन समोर नाही आहे पण तुमच्या आसपास आहे लक्षात ठेवा। आता एवढं झाल्यानंतर आपली प्रिय पुस्तका एनसीईआरटी काय सांगते आपण पाहूया। हा लोगो दिसत असेल तुम्हाला एनसीईआरटीचा आहे, तर मायटोकॉन्ट्रिया, मायटोकॉन्ट्रिया सिंगल असेल तर मायटोकॉन्ट्रियन आणि मेनी असेल तर मायटोकॉन्ट्रिया। काय सांगितलं बघा, मायटोकॉन्ट्रिया अनलेस स्पेशली स्टेम, इथं कॉमा पाहिजे, आर नॉट इझिली विजेबल अंडर मायक्रोस्कोप। हिने काय म्हणतात की मायटोकॉन्ट्रियाला जर पाहत असेल तर तुम्हाला स्टेनिंग केलं पाहिजे, विदाउट स्टेनिंग तुम्ही मायटोकॉन्ट्रियाला पाहू शकत नाही। मग तुम्ही म्हणणार की आपण मायटोकॉन्ट्रियाला विदाउट स्टेनिंग का पाहू शकणार नाही, याचं कारण असं आहे मुलांनो, मायटोकॉन्ट्रियाचा रिफ्लेक्स इंडेक्स, मी काय म्हणतोय रिफ्लेक्स इंडेक्स आणि सायटोप्लाझमचा रिफ्लेक्स इंडेक्स दोन्ही सेम आहे। मी काय म्हटलो की मायटोकॉन्ट्रियाचा रिफ्लेक्स इंडेक्स आणि सायटोप्लाझमचा रिफ्लेक्स इंडेक्स किंवा रिफ्लेक्टिव्ह म्हणतो मी इंडेक्स सेम आहे, आणि त्यामुळं तुम्हाला सहज दिसणार नाही। किंवा बघा, वॉटर, वॉटरला पाण्याला कलर नाही पण तू पाण्यासमान काहीतरी आत एखादं स्ट्रक्चर असेल तर तुम्ही शोधू शकणार नाही। समजा ह्यो एक भाग आहे, ह्यो एक भाग आहे, याला बाउंड्री समजू नका, ह्या आतमध्ये व्हाईट दिसाले आणि व्हाईट सारखं एक स्ट्रक्चर यात आहे तुम्हाला दिसणार नाही। मग तुम्ही म्हणणार सर याला आपण काय करूया, जो स्ट्रक्चर आहे त्याला स्टेन करूया, हा हे बघा आमचं स्ट्रक्चर आलं। म्हणजे काय आलं की मायटोकॉन्ट्रियाला तुम्ही विदाउट स्टेनिंग मायक्रोस्कोप मध्ये पाहू शकत नाही आणि यासाठी तुम्हाला स्टेनिंगची रिक्वायरमेंट आहे। आता मला सांगताय की या ठिकाणी मायटोकॉन्ट्रियाला, मायटोकॉन्ट्रियाला स्टेन करण्यासाठी कोणता स्टेन वापरते सांगा बघू, सांगायला पाहिजे। सुरुवातीचं जे लेक्चर होतं ना, लेक्चर नंबर 6 किंवा 7 असेल बघा, तर यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की मायटोकॉन्ट्रियाला कलर करायचा असेल तर आम्हाला जीनस ग्रीन, जीनस ग्रीन हा स्टेन वापरला जातोय, किंवा दुसरं या ठिकाणी जेंटल व्हायलेट, हे मुलांनो एमसीक्यू आहेत लक्षात ठेवा। काय मायटोकॉन्ट्रियाला स्टेन करण्यासाठी जीनस ग्रीन या ठिकाणी वापरला जाते किंवा जेंटल व्हायलेट वापरला जाते। तर नंबर ऑफ मायटोकॉन्ट्रिया पर सेल व्हेरी, व्हेरिएबल म्हणजे डिफरंट, नंबर मध्ये फरक असू शकते, प्रत्येक सेल मध्ये मायटोकॉन्ट्रियाचा नंबर मध्ये फरक असू शकते डिपेंडिंग ऑन फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल। म्हणजे काय होणार, जी सेल जास्त ऍक्टिव्ह असणार, समजा एखादी सेल जास्त ऍक्टिव्ह असेल, समजा डिवायडिंग सेल आहे, मेरिस्टिमॅटिक सेल आहे, मेरिस्टिमॅटिक सेल काय असणार आहे डिवायडिंग सेल आहे, तर तिच्याकडे जास्त एनर्जी पाहिजे, एनर्जी पाहिजे तर तिच्याकडे काय पाहिजे जास्त मायटोकॉन्ड्रिया पाहिजे। समजा परमनंट सेल आहे, प्लांट मध्ये एक सेल आहे परमनंट, ती डिवाइड करत नाही आहे तर तिथं एनर्जीची रिक्वायरमेंट कमी आहे, याचा अर्थ तिथं एटीपी बनण्याची गरज नाही आहे, मायटोकॉन्ड्रियाचा नंबर पण कमी राहणार। लक्षात, एनसीईआरटी जे काही सांगते त्याला जर लक्ष दिला, नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रियल पर सेल व्हेरिएबल डिपेंडिंग ऑन द फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल। तुम्ही म्हणणार सर तुम्ही काय सांगितलं अजून मला समजलं नाही, बर बघा, ह्यो आहे ह्युमन स्पर्म,
असा स्पर्म असतो माहित असेल तुम्हाला, हा ऍक्च्युली थोडासा वेळा काढा पाहिजे मी. ह्युमन स्पर्म असा करतात ऍक्च्युली, अशी बॉडी असते त्याची आणि अशी तेल असते, हा स्पर्म आहे. हा ह्युमन स्पर्मला ओहमकडे जायचं आहे. कुठं जायचं आहे त्याला? इथं आहे ओहम, फिमेल बॉडीमध्ये जायचं आहे. फिमेल बॉडीमध्ये आपण काय म्हणतोय, एग म्हणत नाही, याला म्हणतोय ओहम. आता ह्या स्पर्मला इथपर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे तर एनर्जी लागणार कुणाला? स्पर्मला. काय करणार तो? युटेरस मधून सर्व्हिस वजायना करत तो काय करणार? युटेरस पर्यंत जाणार आणि तिथून फॉलिपेन ट्यूब मध्ये जाणार. फॉलिपेन ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन होणार. मग एवढा प्रवास त्याला पूर्ण करायचा असेल तर याला एनर्जी पाहिजे. आणि याच्याकडे असणार आहे हे हेड मध्ये नाही, मिडल पार्ट मध्ये स्पायरल, लक्षात ठेवा स्पायरल मायटोकॉन्ड्रिया असणार. काय असणार? स्पायरल मायटोकॉन्ड्रिया. आता हा जो एमसीक्यू आहे ह्युमन फिजियोलॉजी ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये आलाय बघा. म्हणजे याचा अर्थ सेल जर जास्त ऍक्टिव्ह असेल तर त्याला एनर्जी जास्त पाहिजे आणि यासाठी मायटोकॉन्ड्रियाचे नंबर पण व्हेरी करणार. समजलं का मुलांनो? बर, समजायला पाहिजे सगळा, प्रयत्न करून घ्या थोडासा. दुसरा आहे बघा, इन टर्म द शेप अँड साईज ऑल्सो कन्सिडरेबल डिग्री व्हेरिबिलिटी इज ऑब्झर्व. त्याचबरोबर मायटोकॉन्ड्रियाची साईज आणि शेप सुद्धा व्हेरी करते, म्हणजे वेगवेगळी आहे. टिपिकली जर भेटला तर सॉसरेज किंवा सिलेंड्रिकल तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया पाहायला मिळते आणि डायमीटर आहे 0.2 to 10 micrometer, लेंथ आहे 0.1 to 4.1 micrometer. हे जे मेजरमेंट दिलंय एनसीईआरटी न हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे. एनसीईआरटी मध्ये जे काही इन्फॉर्मेशन दिल्या ही करेक्ट मानली जात्या, लक्षात ठेवा. बाकीच्या बुक पेक्षा एनसीईआरटी काय म्हणत्या, हे जे मेजरमेंट दिलंय ह्याला जातीने ग्राह्य धरणार. चल ठीक आहे, काय म्हणते बघा. आता या ठिकाणी काय सांगते बघा, इच मायटोकॉन्ड्रिया ऍज अ डबल मेम्ब्रेन. मी मागच्या वेळेस सांगितले मला एमसीक्यू सांगायचं आहे आन्सर डबल मेम्ब्रेन असणारे. मी काय म्हणाले? डबल मेम्ब्रेन असणारे सेल ऑर्गन्स सांगा. डबल मेम्ब्रेन आहेत याचे सेल ऑर्गन्स सांगा कमेंटमध्ये. ओके बरं ठीक आहे. मायटोकॉन्ड्रिया इज अ डबल मेम्ब्रेन बाउंडेड विथ आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. डिवाइड इट्स ल्युमेन डिस्ट्रिक्टली इंटू टू एक्वस कंपार्टमेंट, दॅट इज आउटर कंपार्टमेंट अँड इनर कंपार्टमेंट. बस एनसीईआरटी काय म्हणत्या, इतकी माहिती सांगत्या की मायटोकॉन्ड्रिया डबल लेअर आहे, डबल मेम्ब्रेन आहे आणि त्यामुळे आउटर कंपार्टमेंट, कंपार्टमेंटला चेंबर म्हणा चालेल आपल्याला चेंबर, आणि इनर कंपार्टमेंट आपल्याला पार मिळत्या. आपण काय करूया, एक डायग्राम तयार करूया. चला नोटबुक मध्ये काय करूया, एक डायग्राम काढू आपण. ही झाली त्याची, मला जमीन कसं काढेल मी, आउटर. ही झाली त्याची आउटर मेम्ब्रेन. त्यानंतर आज जी मेम्ब्रेन आहे ती अशी असणार, फोल्डिंग असणार बघा. असं असणार, ही असणार आहे तिची इनर, ही म्हणूया आपण इनर मेम्ब्रेन. आता मला सांगा की ह्यामुळं दोन चेंबर बनले की नाही बघा. बाहेरचा अलो बनला, आउटर कंपार्टमेंट म्हणा हा भाग वेगळा बनला की नाही बघा. आउटर चेंबर म्हणतो मी किंवा तुम्ही कंपार्टमेंट म्हणा, आणि हा जो भाग आहे इनर चेंबर. हे सांगितले तिने एनसीईआरटी काय सांगते बघा, इच मायटोकॉन्ड्रिया ऍज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर
with the outer membrane, inner membrane. Lumen is distinctly into two aqueous, that is outer compartment and inner compartment. म्हणजे माइटोकॉन्ड्रियाला या ठिकाणी डबल लेअर दिसते आणि डबल लेअर मुळे आता म्हणणार यात तुम्हाला एक माहिती असेल की जर 10 क्लास मध्ये तुम्हाला सांगितले की ग्लुकोज जो आहे ग्लुकोजचं काय होते ऑक्सिडेशन होते आणि पॅरविक ऍसिड बनले जाते आणि हा ग्लुकोज आहे 6 कार्बन त्याचे दोन मॉलिक्युल बनले पॅरवेट 3 कार्बन हा काय करतोय एंटर करतोय इथं आणि आउटर चेंबर मध्ये गेटवे रिएक्शन होते आणि त्यानंतर जे प्रॉडक्ट बनते त्याचे नाव आहे ऍसिटाइल कोएंजाइम 2 कार्बन आणि इथं काय होत्या क्रेब्स सायकल होत्या क्रेब्स सायकल बघा तुम्हाला महत्त्वाचं आहे ज्यावेळी आपण सेल्युलर रिस्पिरेशन हा लेसन घेणार तर यामध्ये तुम्हाला ही संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला लागणार आहे तूर्त तरी तुम्हाला समजलं असेल की माइटोकॉन्ड्रियामध्ये काय आहे डबल लेअर आहे आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन आता आपल्याकडे आहे बघा एनसीईआरटीने दिलेलं डायग्राम एनसीईआरटीचं आहे फिगर 8.5 आहे नंबर माझ्याकडे नाही आहे बघा तर काय दिसते बघा की सर्वात बाहेर तुम्हाला दिसते आउटर चेंबर ही आहे आउटर चेंबर लक्षात ठेवा हे एक्झामला विचारत्या एमसीक्यू बुक मध्ये आहे त्यानंतर आहे इनर आउटर नंतर इनर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मॅट्रिक्स मॅट्रिक्स ऍज द सिस्टीम हे काय आहे आपण जर नंतर पाहूया आणि या ठिकाणी इनर मेम्ब्रेन स्पेस म्हणजे याला म्हणते आउटर चेंबर म्हटलं जाते बघ मगाशी किंवा आउटर कंपार्टमेंट याला आपण म्हणा आउटर चेंबर लक्षात तुम्हाला काय करणार ए बी सी डी असं तुम्हाला लेबलिंग साठी ही डायग्राम तुम्हाला विचारली जाऊ शकत्या किंवा विचारतात द इनर कंपार्टमेंट इज फिल्ड विथ डेन्सी होमोजिनियस सबस्टन्स इज कॉल्ड मॅट्रिक्स मला सांगितलं की आत काय आहे इनर चेंबर मध्ये जे फ्लूड आहे त्याला आपण मॅट्रिक्स म्हणतोय आउटर चेंबर फॉर्म कंटिन्युअस लिमिटिंग बाउंड्री ऑफ ऑर्गनाइज बाहेरची जी काही बाउंड्री होती कंटिन्युअस होती परंतु इनर बघा द इनर मेम्ब्रेन फॉर्म नंबर ऑफ इनफोल्डिंग इज कॉल्ड सिस्ट्रीज टुवर्ड्स द मॅट्रिक्स कारण का आउटर चेंबर मध्ये प्लेन होती परंतु इनर मध्ये फोल्डिंग आहे आणि फोल्डिंग मुळे काय होणार सरफेस एरिया वाढणार द सिस्ट्रीज इन्क्रीज द सरफेस एरिया टू द मेम्ब्रेन हॅव ओन स्पेसिफिक एन्झाइम जरा असं लक्षात ठेवा हे इनर मेम्ब्रेनमुळे याचा सरफेस वाढणार बघा समजा मी प्लेन रेस काढल्या बघा असे होते आउटर अशी होती मान्य तुम्हाला परंतु इनर कशी आहे बघा अशी फोल्डिंग आहे आणि या फोल्डिंगमुळे त्याचं सरफेस काय घडणार वाढणार आणि टू चेंबर हॅव ओन स्पेसिफिक एन्झाइम हे आउटर चेंबर गेटवे रिएक्शन इनर चेंबर क्रेब सायकल दोन वेगवेगळ्या सायकल रिएक्शन घडत आहेत आणि त्यामुळं यांचे स्पेशल एन्झाइम असणार आउटर आणि इनरचं वेगवेगळे एन्झाइम आम्हाला पाहायला मिळतात मायटोकॉन्ड्रिया आर द सीट ऑफ एरोबिक रिस्पायरेशन आता तुम्ही सर म्हणणार हे एरोबिक रिस्पायरेशन म्हणजे काय विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन ओटूचा वापर करून रिस्पायरेशन झालं तर एरोबिक आणि विदाउट जर ऑक्सिजन नसेल विदाउट ओटी जर झालं त्याला म्हणायचं अन एरोबिक म्हणजे याला फर्मंटेशन म्हणतोय बघा म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये
एरोबिक रिस्पायरेशन होते हा एक सरळ एमसीक्यू आपल्या समोर आला होता. दे प्रोड्यूस सेल्युलर एनर्जी इन फॉर्म ऑफ एटीपी. मला एक क्वेश्चन करायचा आहे, क्वेश्चन दिला आंसर करा. एटीपीचा फॉर्म सांगा, एटीपीचा फॉर्म कमेंट मध्ये टाका. ठीक आहे, तर माइटोकॉन्ड्रियाला आपण पॉवर हाऊस म्हटलं जाते. द मॅट्रिक्स ऑल्सो पोसेस सिंगल सर्क्युलर डीएनए अँड फ्यू आर एन ए अँड द कंपार्टमेंट रिक्वायर्ड सिंथेसिस प्रोटीन. माइटोकॉन्ड्रिया डिवाइडेड बाय फ्यूजन. पुन्हा एकदा बघा, मॅट्रिक्स ऑल्सो प्रोसेस सिंगल सर्क्युलर डीएनए अँड फ्यू आर एन ए. मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये काय आहे, या ठिकाणी आर एन ए आहे आणि 70S रायबोझोम आहे. कंपार्टमेंट रिक्वायर फॉर सिंथेसिस प्रोटीन. आर एन ए सॉरी रायबोझोमचं काम काय माहिती आहे, प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन बनवायचं काम कुणाचं काय आहे, रायबोझोमचं आहे. लक्षात, आणि प्रोटीन बनवायचं. आता मला सांगा की दुसरे तुम्हाला माहित असेल, इंडोप्लाज्मिक रेटिकुलम जो भाग आपण जरासा पेंडिंग ठेवलाय, तुम्हाला माहित असेल की इंडोप्लाज्मिक रेटिकुलम ईआर शब्द म्हणतो आपण, ईआर. आणि ईआर मध्ये दोन भाग असतात, रफ इंडोप्लाज्मिक रेटिकुलम आणि स्मूथ इंडोप्लाज्मिक रेटिकुलम. तर काय होतं बघा, की जे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आउटरला हा ईआर असतो इंडोप्लाज्मिक. आणि या इंडोप्लाज्मिकवर जर रायबोझोम असेल तर त्याला म्हणायचं रफ. जर रायबोझोम प्रेझेंट असेल त्याला काय म्हणायचं, रफ. आणि जर नसेल, रायबोझोम नसेल, तर म्हणायचं स्मूथ. आता तुम्ही म्हणणार याचा काय होतो उपयोग, तर रायबोझोम असेल तर हा प्रोटीन तयार करणार. आणि एक एमसीक्यू म्हणतोय, रफ इंडोप्लाज्मिक मध्ये काय बनलं जाते, प्रोटीन बनलं जाते. मग स्मूथ मध्ये काय बनलं जाते, लिपिड किंवा फॅट. थोडस काय केलं मी, ज्यादाची माहिती सांगितलंय. म्हणजे याचा अर्थ काय झालं, की मायटोकॉन्ड्रियामध्ये जो काही रायबोझोम आहे याचं काम असते आहे प्रोटीन सिंथेसिस करायचं. आता मला एक एमसीक्यू आहे आन्सर करायचं. असा कोणता सेल जो आहे की त्याच्याकडं 70S आणि 80S रायबोझोम आहे, कमेंटमध्ये सांगायचं. ऑप्शन सांगू, प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल मध्ये यापैकी कोणत्या सेलमध्ये तुम्हाला 70S आणि 80S रायबोझोम पाहायला मिळणार, कमेंटमध्ये आन्सर करा. ओके, तर आतापर्यंत काय सांगितलं, एनसीईआरटीनं एवढं सांगितलं आणि पूर्ण केलं. एनसीईआरटीनं काय केलं, इतकी माहिती तुम्हाला दिली आणि त्याने मायटोकॉन्ड्रिया क्लोज करून टाकला. आता आपण थोडस एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहूया. थोडासा बोरिंग वाटणार, कंटाळा येणार, सर तुम्ही एनसीईआरटीपेक्षा जास्त काय सांगायलाय सा, तर याचा उपयोग मुलांना तुम्हाला एमसीक्यू सोडवण्यामध्ये मदत होणार आहे. नुसतं एनसीईआरटीचा एक भाग बघून चालणार नाही, थोडस एक्स्ट्रा इफोर्ट करावे लागेल, परिश्रम करावे लागणार आहे. चला ठीक आहे, पुढे जाऊया आपण. मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस ऑफ द सेल, बरोबर आहे. सेल्युलर मेटाबॉलिझम, आउटर अँड इनर मेम्ब्रेन क्रिस्टल फाउंड इन व्हेरी बोथ प्लांट अँड ॲनिमल सेल, व्हेरी ऍक्टिव्ह सेल एज मोर मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया असा आहे की तो प्लांट सेलमध्ये आहे, ॲनिमल सेलमध्ये आहे. जी सेल ऍक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर जास्त आहे, माहिती आहे आम्हाला. बघा, मायटोकॉन्ड्रिया वॉज फर्स्ट ऑब्झर्व कोलिकर, हा एमसीक्यू विचारला जातोय बघा. कोलिकरनं काय केलं, ऑब्झर्व केलं. कुठं, स्ट्रेटेड मसल इन्सेक्ट. आणि इन्सेक्टची जी थाईस आहे, कॉकरोचची जी थाईस आहे, कॉकरोचच्या थाईस मध्ये कोलिकर यांनी पहिल्यांदा मायटोकॉन्ड्रिया पाहिला. बट क्रेडिट गोज टू प्लेमिंग अँड अल्टमन.
परंतु याचं सर्व श्रेय आहे ते फ्लेमिंगला जात आहे, फ्लेमिंग आणि अल्टमान. लक्षात, फ्लेमिंगने काय म्हटलं माहिती काय, फिला म्हटलं, अल्टमान कॉल्ड बायोप्लास्ट, कोलीकर्ण म्हटलं सार्कोजोम, आणि सर्वात महत्वाचं टर्म मायटोकॉन्ट्रिया. मायटोकॉन्ट्रिया शब्द कोण दिला, बेंडा. बायोलॉजी मध्ये काय होते बघा, पाहतोय एकटा, कोण पाहिलं, कोलीकर्ण पाहिलं, क्रेडिट मिळालं फ्लेमिंग आणि अल्टमानला. त्यानंतर मायटोकॉन्ट्रिया टर्म दिली बेल्डन, म्हणजे पाहतोय कोण ऑब्झर्व, त्यानंतर त्याला डिस्कवरी कोण केली जाते आणि त्याला टर्म कोण दिल्या, त्या तीन वेगवेगळं सायंटिस्ट पाहायला मिळालं. आपल्याला लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की बेंडा प्रपोज्ड टर्म मायटोकॉन्ट्रिया. मायटोकॉन्ट्रिया फर्स्ट ऑब्झर्व कोलीकर, स्ट्रेटेड मसल कॉक्रोचच्या स्ट्रेटेड मसल मध्ये पाहिलेला आहे. चला पुढे जाऊया. आता काय दिले, मिओ वॉज अ फर्स्ट सायंटिस्ट हू ऑब्झर्व मायटोकॉन्ट्रिया प्लांट. आता प्लांट मध्ये कोण पाहिलं, मेवी नावाच्या सायंटिस्टनं पहिल्यांदा प्लांट मध्ये पाहिलं, इन द लीफ ऑफ निम्फायसी. मायटोकॉन्ट्रिया वेअर फर्स्ट टाइम आयसोलेटेड. आयसोलेटेड म्हणजे काय, बाहेर काढणे. बेन्सिलिन अँड हेरॉर फ्रॉम लिव्हर सेल ऑफ माऊस. माऊसच्या लिव्हर सेल मधून पहिल्यांदा मायटोकॉन्ट्रिया बाहेर काढला. मेकेलिस अँड किंग बुरी फर्स्ट टाइम डेमॉन्स्ट्रेटेड रोल ऑफ मायटोकॉन्ट्रिया इन रिस्पिरेशन. कि मायटोकॉन्ट्रियाचा रिस्पिरेशन मध्ये जे रोल आहे हे पहिल्यांदा कोण सांगितलं, मिकेलिन ब्युरिस. त्यानंतर बघा, एमटीडीएनए डिस्कवर्ड बाय नासा अँड नासा. तर मायटोकॉन्ट्रियाचा जो डीएनए आहे त्याला एमटीडीएनए म्हटलं जात आहे. ह्युमन मायटोकॉन्ट्रियल डीएनए सिक्वेन्स रिव्हिलेटेड 16,569 बेस पेअर इन कोडिंग 37 टोटल जीन. सर ठीक आहे, की मायटोकॉन्ट्रियाला आणखी कोणकोणती नावं आहेत बघा, कोंड्रियोसोम, कोंड्रियोमेट, फ्लिवा वर्मिसाइड्स आणि प्लास्टिको कोंड्रियम. ओके, इन अल्गी, अल्गी माहिती असेल तुम्हाला, अल्गी सेवा, अल्गी मायक्रोस्टेरिन देअर इज अ वन मायटोकॉन्ट्रिया. एक अल्गी अशी आहे तिचं नाव आहे मायक्रोस्टेरिन, तर ज्यामध्ये फक्त एकच मायटोकॉन्ट्रिया आहे. प्रोटोजोआ, प्रोटोजोआ चौसी सेल 5 लाख मायटोकॉन्ट्रिया. बघा की अल्गी मध्ये मायक्रोस्टेरिया मध्ये 1 मायटोकॉन्ट्रिया आहे, एक प्रोटोजोआ आहे 84 जे एका सेल मध्ये 5 लाख मायटोकॉन्ट्रिया. त्यानंतर रिनल ट्यूब माहिती असेल, रिनल ट्यूब किडनी मध्ये पाहिलं होतं आपण 300 to 400, लिव्हर सेल मध्ये 1000 to 1600, स्पर्म मध्ये मागास सांगितलं होतं बघा, स्पर्म मध्ये स्पायरल मायटोकॉन्ट्रिया आहे, त्याचा नंबर आहे 2 to 25. तर बघा, मायटोकॉन्ट्रिया सिस्टीम सेल इज कॉल्ड मायटोकॉन्ट्रियन, बरोबर आहे. मायटोकॉन्ट्रिया टेक व्हायटल स्टेन, मगाशी जरा सांगितलं होतं बघा, स्टेनचं नाव दिलंय जीनस ग्रीन म्हणा किंवा जेंटल व्हायलट, IMPM लावली. मायटोकॉन्ट्रियाला स्टेन करायचं असेल तर जेनस ग्रीन किंवा जेंटल व्हायलटचा यूज केला जातो. त्यानंतर सिक्वेज नावाचा सायंटिस्ट आहे, त्याने म्हटलं मायटोकॉन्ट्रियाला पॉवर हाऊस शब्द वापरला. तर लिव्हर सेल मधला बघा, स्केलेटल मसल आणि किडनी यांच्यामध्ये डिफरंट प्रकारचा मायटोकॉन्ट्रिया आहे. हा जो आहे लिव्हर सेलचा बी जो दिले आहे तुम्हाला स्केलेटल मसल मध्ये आणि किडनी मध्ये इलॉन्गेटेड. लक्षात काय दिले बघा, 90% ATP जनरेटेड 10 to 1000 पर सेल, ब्रेन स्केलेटल मसल हार्ट किडनी आणि लिव्हर. लक्षात, 15 नोन
म्युटेशन ऑफ ह्यूमन माइटोकॉन्ड्रिया। तर लक्षात ठेवा की जी सेल जास्त ऍक्टिव्ह आहे त्यामध्ये तुम्हाला माइटोकॉन्ड्रियाचा नंबर जास्त पाहायला मिळणार। त्यानंतर बघा की द माइटोकॉन्ड्रिया फाउंड डबल युनिट मेम्ब्रेन, माहिती आहे मला व्हिअर इच मेम्ब्रेन 60 एमस्ट्रॉम पाहिजे, एमस्ट्रॉमचं चिन्ह राहिले। दिस टू मेम्ब्रेन सेपरेटेड बाय पेरी माइटोकॉन्ड्रियल स्पेस, माहिती आहे जे आउटर चेंबर आहे त्याला काय म्हटलं, पेरी माइटोकॉन्ड्रियल स्पेस, किंवा त्याला नाव दिले बघा आउटर चेंबर। त्यानंतर काय दिले बघा, इट इज 60 to 100 एमस्ट्रॉम वाईड आहे। बाय यूज केमिकल डिग्नी नॉन द आउटर मेम्ब्रेन माइटोकॉन्ड्रिया कॅन बी रिमूव, एक केमिकल म्हणते डिग्निनॉन, हे जर वापरलं तर मायटोकॉन्ड्रियाची आउटर मेम्ब्रेन आपण कट करू शकतोय, रिमूव्ह करू शकतोय। द मायटोकॉन्ड्रिया विदाउट आउटर मेम्ब्रेन, ज्या मायटोकॉन्ड्रियाला आउटर मेम्ब्रेन नाही आहे त्याला म्हणायचं मिटोप्लास्ट। काय म्हणायचं, मिटोप्लास्ट। थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला, एमसीक्यू बुक सोडताना तुम्हाला चांगली याची मदत होईल। ओके, द इनर काय दिलं बघा, द इनर मेम्ब्रेन माइटोकॉन्ड्रिया हॅज फोल्डिंग, बघा साहेब दिस कॉल्ड अ सिस्ट्रीज किंवा ट्यूबली। द बेसल फ्लूड माइटोकॉन्ड्रिया इज नोन ऍज मॅट्रिक्स, बरोबर आहे, वन मॅट्रिक्स फेसिंग सरफेस सिस्ट्रीज अँड सम रॅकेट पार्टिकल आर प्रेझेंट, दिस पार्टिकल इज नोन ऍज ऑक्सिजोम। जी काही इनर मेम्ब्रेन जी आहे त्या इनर मेम्ब्रेन मध्ये आम्हाला ऑक्सिजोन म्हणजे F1 पार्टिकल आम्हाला पाहायला मिळतात। हे F1 पार्टिकल कसं आहे माहिती काय, असं गोल काढा, स्टेट घ्या, असं बेस, मला डायग्राम व्यवस्थित नाही आहे, ह्याला म्हणायचं F1, ह्याला म्हणायचं F0, आणि हे जे स्ट्रक्चर आहे ह्यालाच म्हणायचं ऑक्सिजोन, F1 पार्टिकल, एलिमेंटरी पार्टिकल, सायंटिस्टचं नाव आहे फर्नांड्स मोर पार्टिकल, फर्नांड्स मोर पार्टिकल। ऑक्सिजोम डिस्कवर बाय फर्नांड अँड मोरेन, बघा म्हणून नाव दिले। टर्म ऑक्सिजोम प्रपोज बाय लिंगर्स, दिस पार्टिकल इसेन्शियल फॉर एरोबिक रिस्पिरेशन, इसेन्शियल म्हणजे आवश्यक आहे, ऑक्सिजन कशासाठी आहे, एरोबिक रिस्पिरेशन साठी। दीज आर ओनली माइटोकॉन्ड्रिया विच युटिलाइज ऑक्सिजन, सो इज कॉल्ड ऑक्सिजोन। की माइटोकॉन्ड्रियाचा असा जो भाग आहे शेवटी कोण वापरते ऑक्सिजन, ते नाव आहे ऑक्सिजन, म्हणजे याला ऑक्सिजोन म्हटलं जाते। दिस पार्टिकल प्रोसेस ETS इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम, लास्ट स्टेप ऑफ एरोबिक रिस्पिरेशन। तुम्हाला माहित असेल की एरोबिक रिस्पिरेशन मध्ये काय होते बघा, ग्लायकोलिसिस होते, पहिल्यांदा काय होते सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलायसिस, त्यानंतर काय होते क्रेब्स सायकल मायटोकॉन्ड्रियामध्ये, आणि त्यानंतर मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेन मध्ये ETS इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम होत्या। ज्यावेळी सेल्युलर रिस्पिरेशन हा लेसन येईल त्यावेळी आपल्याला याचं डिटेल पाहायचंच आहे। ओके, तर बघा आपल्यासमोर एक अॅनिमेशन दिसतंय, बघा अॅनिमेशन कडे जर नजर द्या, मेम्ब्रेन मध्ये तुम्हाला ATP सिंथेस दिसाले, पहा ADP प्लस IP प्लस 1 फॉस्फेट वाढला, ATP बनला, बघा ATP सिंथेस स्ट्रक्चर आहे, रोट वाला गोल फिरणार स्ट्रक्चर, हेड कॅटलिस्ट आहे, बाहेरून काय येणार 1 फॉस्फेट येणार, बरोबर आहे, ADP प्लस 1 फॉस्फेट आणि फॉर होणार ATP। लक्षात नजर द्या, तुम्हाला समजून येईल हे अॅनिमेशन काय सांगते तुम्हाला। ओके, नोबेल प्राइज इन केमिस्ट्री 1977 पॉल बॉयर अँड जॉन वॉकर, तर यांना काय दिलं की एन्झायमॅटिक मेकॅनिझम अंडरलाईन सिंथेसिस ऑफ ATP, ATP सिंथेसिसची मेकॅनिझम सांगितलं, म्हणून यांना
या ठिकाणी 97 चा केमिस्ट्रीचा नोबेल प्राइज मिळाला. बरोबर आहे. केमिकली माइटोकॉन्ड्रिया कंपोज्ड 6 to 70% प्रोटीन, 20 to 30 लिपिड. आउटर माइटोकॉन्ड्रिया मोर परमेबल हैविंग अंडर अराउंड 40% लिपिड. इट हैज सेवरल प्रोटीन पोरिंग इज कॉल्ड ट्रांसपोर्ट. तर मेम्ब्रेनचे तुम्हाला थोडे डिटेल्स सांगितले आहे. एन्झाइम विच असोसिएटेड आउटर माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. मायटोकॉन्ड्रियाची आउटर मेम्ब्रेन आहे याच्या रिलेटेड कुठलं कुठलं एन्झाइम आहेत बघा ते जरा लक्षात घ्या. पहिला आहे मोनो अमीन ऑक्सिडेज, फ्लॅटी ऍसिड को एन्झाइम लायगेज, सायटोक्रोम सी रिडक्टेज. आणि इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन बिहेव ऍज फंक्शन बॅरियर, फंक्शनल बॅरियर. इट डज नॉट अलाउ स्मॉल आयन्स और सबस्टेंस टू पास इट. तर ह्या प्रकारचे एन्झाइम तुम्हाला आउटर मध्ये पाहायला मिळतात. इनर माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन प्रोटीन लिपिड आहे, कंटेन 50-20% आहे, ऑलमोस्ट परमिएबल आहे, इनपरमिएबल आहे, परवानगी देणार नाही. इट मेंटेन प्रोटॉन ग्रेडियंट अक्रॉस द मेम्ब्रेन विथ सिंथेसिस एटीपी. जर एटीपी बनायचं असेल तर मेम्ब्रेनच्या बाहेर की काय व्हायला पाहिजे, प्रोटॉन ग्रेडियंट म्हणजे हायड्रोजन जमा व्हायला पाहिजे, तरच एटीपी बनलं जाते. इट फोल्ड इज कॉल्ड सिस्ट्रीज गिव. बघा फोल्ड कॉल्ड सिस्ट्रीज टर्म कोण दिले, पलाडे. पलाडे सायंटिस्टने काय दिले, नाव दिले. इनर माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन सीट फॉर ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. आणि एन्झाइम कुठले आहेत बघा, सक्सिनिक डिहायड्रोजनेज. लक्षात ठेवा सक्सिनिक डिहायड्रोजनेज हे एन्झाइम मायटोकॉन्ड्रियाच्या इनरमध्ये आहे. एटीपीएस एटीपी बनणार आहे. रिस्पायरेटरी चेन एन्झाइम. बर तर एमटीडीएनए इज इन्वॉल्व सिंथेसिस ऑफ मायटोकॉन्ड्रियल प्रोटीन अँड मॅटर्नल इनहेरिटन्सी. ज्यावेळी जेनेटिक्स हा भाग येईल त्यावेळी तुम्हाला की मॅटर्नल इनहेरिटन्सी म्हणजे काय तुम्हाला डिटेलमध्ये सांगता येईल. लक्षात. मायटो रायबोजोम आर 70. मायटो रायबोजोम आर 70 टाईप इन प्लांट अँड कसं बदलाय बघा, 55-60 इन हायर ॲनिमल. त्यानंतर आहे कार्डिओलिपिन रिक्वायर्ड लिपिड प्रेझेंट इन मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. तर ठीक आहे. तर या ठिकाणी आपला हा लेक्चर या ठिकाणी क्लिअर होत असेल. तर मुलांनो तुम्हाला या पद्धतीने जे शिकवलं जात असते ते तुम्हाला समजेल अशी मी तुम्हाला आशा करतो. की मराठीमध्ये जसं 6वीला आपण सेमी इंग्लिश शिकलो त्याच पद्धतीनं नीटचा जो सिलेबस आहे तो मराठीमध्ये पण छानपैकी समजून घेता येतोय. जो कापर्यंत आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये मातृभाषा आहे त्यात समजावून येणार नाही. समजा मराठी आहे माझी, जो कापर्यंत एखादी गोष्ट मला मराठीत समजणार नाही तो कापर्यंत तुम्हाला इंग्लिश मध्ये काय चालले हे समजणार नाही. तर माझा प्रयत्न असा आहे की तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जर कॉन्स्टंटली जर पाहत राहिला तर मी तुम्हाला कंटिन्यू असे मी व्हिडिओ अपलोड करत राहील. ओके बाय.